नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया सारे शिकूया, त्याचप्रमाणे सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या दोन्ही यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षभराच्या आतमध्येच आपण 700 पेक्षा जास्त व्हिडिओंची निर्मिती केली आणि मागील वर्षभरामध्ये आपण रोज मोफत 4 लाईव्ह लेक्चर घेत आहोत. त्याच प्रकारे आपण 2021 आणि 22 या वर्षासाठी सुद्धा रोज मोफत 4 लाईव्ह लेक्चर घेणार आहे. ती लेक्चर सेमी मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असतील, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अगदी दर्जेदार अभ्यास आपण पुरवणार आहोत. तुम्ही जर आत्ताही युट्यूबला जर एखादा टॉपिक जर सर्च केला तर आपल्या व्हिडिओ ह्या रँकिंगला असतात, कारण की तेवढ्या डीपमध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना नॉलेज दिलेलं आहे. त्याचंच वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल. तर हे वेळापत्रक नक्की कशा पद्धतीने आहे तेच तुम्हाला मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. प्लीज ते समजून घ्या, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोज वेळेवरती लाईव्ह लेक्चरला जॉईन करता येईल. ते लिहून घ्या कुठेतरी, जेणेकरून तुम्हाला जर एखाद्या दिवशी मी लिंक शेअर केली नाही तर तुम्हाला नक्कीच त्या लेक्चरला जॉईन करता येईल. किंवा तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज प्लीज बाळांनो चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून कदाचित एखाद्या दिवशी मला लिंक शेअर करायला त्या ठिकाणी जमलं नाही तर तुम्हाला नक्कीच युट्यूब त्या ठिकाणी नोटिफिकेशन पाठवतं की अर्ध्या तासानंतर हे लाईव्ह लेक्चर आहे. तर पहा, तुम्हाला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या 6 दिवसांमध्ये अशा पद्धतीचं वेळापत्रक केलंय. त्याचा वेळाचा टाइम सुद्धा तुम्हाला वेळ जर पाहिला असेल, या ठिकाणी टाइम जर 3 ते 3:45 आहे, 3:45 ते 4:30 आहे, 4:30 ते 5:15 आहे आणि 5:15 ते 6, म्हणजे अशा या वेळामध्ये जसं की तुमच्या शाळेमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 40 ते 45 मिनिटाचं लेक्चर असतं. त्या पद्धतीने तुमची मानसिकता लक्षात घेऊनच आपण हे वेळापत्रक केलंय. आता वेळापत्रकामध्ये पहा बाळांनो, सोमवारी जे लेक्चर होणार आहे MPSC महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम साठी जे विद्यार्थी आपले भरपूर असे बसलेत त्यांच्यासाठी हे लेक्चर असणार आहे. त्यानंतर 8वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी जे भरपूर असे 200-300 विद्यार्थी जे आपले रोज लाईव्ह लेक्चरला त्या ठिकाणी कमीत कमी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असतातच आणि जे 200-300 विद्यार्थी आपल्याला कनेक्ट असतील, 1000 विद्यार्थ्यांपर्यंत आपले ह्या ज्या व्हिडिओ असतात रोजच्या लाईव्हच्या त्या पोहोचतात, त्यापैकीच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4:30 ते 5:15 या वेळेमध्ये 10वीचं लेक्चर असेल मराठी इंग्लिश आणि सेमीसाठी. त्याच पद्धतीने 5:15 ते 6 या वेळेमध्ये 9वीसाठी लेक्चर असेल सेमी मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी. तर पहा, त्या ठिकाणी जर पाहिलं, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC आहे, 8वी स्कॉलरशिप आहे आणि पुन्हा याच विद्यार्थ्यांना पुढे इथे 9वीच्या विज्ञानाच्या लेक्चरला जॉईन व्हायचं. हे फक्त 1 दिवसांसाठी, तो एकाच दिवशी तुम्हाला लेक्चर जॉईन करायचंय 3 ठिकाणी. परंतु बाळांनो पुढे जर पाहिलं, इथे MPSC च्या त्या ठिकाणी 5वी स्कॉलरशिप घेतलंय, 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची मागणी भरपूर आहे, म्हणून 1 दिवस 5वी स्कॉलरशिप असेल, त्यानंतर इथे 1 दिवस 8वी 5वी 8वी 5वी 8वी, म्हणजे 3 दिवस 8वी स्कॉलरशिप 3 दिवस 5वी स्कॉलरशिप. त्यांचा 90% अभ्यासक्रम आपण कंप्लीट केलेला आहे परिपूर्ण. आत्ताही तुम्ही चॅनलवरती पहा, आपले हे जे 2 चॅनल आहेत, सारे शिकूया हा तुमचा वर्षभरातला जो अभ्यास आहे, जो अगदी पहिली पासून तर 15वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करत असतो किंवा त्यांच्यासाठी लाईव्ह लेक्चर घेत असतो. तर सारे शिकूया चॅनल आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये सर्च करा किंवा मराठीमध्ये युट्यूबला सर्च करा सारे शिकूया, तुम्हाला आपला चॅनल मिळेल. आणि दुसरा जो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, अगदी MPSC असेल UPSC असेल, त्याचप्रमाणे आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत 8वी स्कॉलरशिप, त्याचप्रमाणे 5वी स्कॉलरशिप, NTSC, MPSC या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह हा चॅनल आहे. हा सुद्धा तुम्ही एकदा सर्च करून पहा, चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आवडणारा आपला हा अतिशय सुंदर चॅनल आहे, तुम्ही एकदा भेट द्या. तर या ठिकाणी जर पाहिलं तर बाळांनो MTSC म्हणजे 8वीच्या विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीचे इथे विद्यार्थी एकदा जॉईन होतील आणि हेच विद्यार्थी पुढे तुम्हाला माहिती आहे 9वीला आलेले विद्यार्थी पुढे मॅथ्सचं लेक्चर जॉईन करतील. म्हणजे अशा पद्धतीने हे वेळापत्रक आहे. सोमवारचं हे संपूर्ण सोमवारचं शेड्यूल आहे, हे मंगळवारचं शेड्यूल आहे,
आता जे विद्यार्थी दहावीतून पास आउट झाले त्यांच्यासाठी सुद्धा आपण लेक्चर चालू करतोय. पास आउट म्हणजे त्यांच्यासाठी जी परीक्षा रद्द होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सायन्स लेक्चर काय असतं सायन्स हे पाहण्यासाठी थोडक्यामध्ये आपण फिजिक्स आणि मॅथ्सची लेक्चर चालू करतोय, जेणेकरून त्यांना सायन्स संदर्भातला अंदाज त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे या 11वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या लेक्चरला जॉईन करा, जे की तुम्हाला या ठिकाणी बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये असणार आहे. लवकरच बाळांनो या ठिकाणी 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप आणि एमपीएससीचा सिलेबस आपला संपलेला आहे. त्यांची परीक्षा झाल्या झाल्या आपण 11वी सायन्सची रोज लेक्चर घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला हा जो वेळ असणार आहे त्याच्यामध्ये 6वी 7वी आणि 12वी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा आपल्याला रोज लाईव्ह लेक्चर घ्यायची आहेत. म्हणजेच अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतची आपली रोजची मोफत लाईव्ह लेक्चर असणार आहे. तत्पूर्वी हे जे वेळापत्रक आहे 52, 5वी, 8वी, 11वी, 10वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या समोर आहे. पहा अशा पद्धतीने ते आपण रचना केलेली आहे, नक्की कोणत्या दिवशी काय आहे ते व्यवस्थित पहा आणि रोज लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, अगदी मेहनती विद्यार्थ्यांना जे वेळेवरती उपस्थित राहिले पाहिजेत